नमस्कार तोरकर साहेब. नमस्कार नमस्कार, बोला. सर, तुम्ही परतीचा पाऊस खूप भयंकर राहणार आहे असं सांगितलं होतं मागच्या व्हिडिओच्या कॉलच्या मार्फत. तर हो आता हो शेतकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण झालं आहे. तर आता शेतकऱ्याला काही असा अंदाज कसा राहील आता पुढील अंदाज? कसं आहे सर, आता बघायला गेलं तर आता एकच दिवस बाकी राहिला, म्हणजे 19 सप्टेंबर. 20 तारखेपासून परतीचा प्रवास पूर्व विदर्भाकडनं सुरुवात करतोय. हा आणि 4-18 सप्टेंबरला सुद्धा बऱ्याच ठिकाणी ढगाळलेलं वातावरण, गरमीची लेवल पाहिली. अशा धास्ती सुद्धा जी म्हणजे असं वाटायचं काही शेतकऱ्यांनी की आता थंडी सुटली आणि पाऊस काय याचं काय एवढी काय गॅरंटी वाटत नाही. नाशिक सारख्या अहमदनगर सारख्या शेतकऱ्यांनी जे काय पाण्याच्या रबी पिकांची जी कमतरता भासते त्यांनी सुद्धा आशा सोडलेली होती की पाणी येईल की नाही. पण चक्क अक्षरशः वातावरणामध्ये आजपासून सुद्धा निर्मिती होणार आहे. पण आजचा पाऊस मोजक्या ठिकाणी राहील. वातावरण दुपारनंतर ढगाळलेलं आणि काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी थोडंसे थोडे वगैरे पडून असं शांत होईल. तर पुढची रूपरेषा जर बघायला गेलं तर 20 सप्टेंबर पासून परतीचा प्रवास हा प्रचंड प्रमाणात सुरुवात करतोय. तो म्हणजे वर्धा जिल्हा हिंगणघाट परिसर, त्याचबरोबर यवतमाळचा काही पुसट डिग्रजकडील भाग, अकोलेचा अमरावतीचा मोजका भाग आणि विदर्भ विदर्भाचा जो पूर्व विदर्भाचा सर्व जिल्हे जे आहेत नागपूर वगैरे गडचिरोली भंडारा यांच्या जवळपास 65% क्लाउड कव्हरिंग घेऊन हा पाऊस 20 तारखेला दुपारनंतर आपल्या हजेरी लावणार आहे. विजांच्या कडकडाटामध्ये हजेरी असणार आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 21 तारखेला जालन्यासह खान्देशासह पश्चिम महाराष्ट्रासह दमदार पावसाला सुरुवात होणार आहे. याच्यातही काही भागांमध्ये विजांचा कडकडाट, काही ठिकाणी मध्यम पाऊस अशी कंडिशन देखील नाशिक पर्यंत पाहायला मिळणार आहे. 22 पासून चित्र आणखी तीव्रतेकडे जाईल. 23-24 सर्व सगळ्या जिल्ह्यांमध्ये धोधो पाऊस बरसणार आहे. नदी नाले वाहतील. सगळ्यात आगोदर कंडिशन मुसळधार पावसाची पूर्व विदर्भ मराठवाडा अशा भागांना ही देखील पाहायला मिळणार आहे. तर बघ, आता शेतकऱ्याला सोयाबीन काढणे पीक थोडंफार धोक्यात राहील. नक्कीच, कारण की सोयाबीनचं पीक असं आहे की याला कमीत कमी 7-8 दिवसात तरी संधी मिळायला पाहिजे, वाळायला पाहिजे. काही शेतकऱ्यांच्या सोयाबीन ऐन याच तारखांना काढले येतात. सप्टेंबरचा शेवटचा आठवडा आणि ऑक्टोबरचा पहिला आठवडा, या 2 आठवड्यातच सोयाबीन काढता येतात. मग पावसामुळे ह्या सोयाबीनला कर फुटणं अशा गोष्टी देखील काही ठिकाणी घडू शकतात. पुन्हा तीच शेतकऱ्यांवरती संकटाची वेळ देखील येऊ शकते. पण याच्यामध्ये घाबरून जाता, ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन अत्यापैकी काढली असेल, काढणं चालू असेल, 20 तारखेपर्यंत मराठवाडा, पश्चिम मराठवाडा, पश्चिम विदर्भ, खान्देश, दक्षिण महाराष्ट्र अशा शेतकऱ्यांनी 20 तारखेपर्यंत काढू शकतात. पण 21 पासून यांची संधी जाईल आणि 19 तारखेपर्यंतच पूर्व विदर्भाला संधी उद्याच्या दिवसात. नंतर परवापासून इकडे भागामध्ये पाऊस सक्रिय व्हायला आहे. पण याच्यामध्ये एक सांगू इच्छितो शेतकऱ्यांना, एक संदेश देण्याचा प्रयत्न करेल की यामध्ये नुकसान तर थोडंफार होईलच, पण याच्यामध्ये खतू न जाता. कारण की विजांचा कडकडाट आहे. माल आपला एकीकडे दिसतोय, आपण एकीकडे शेतामध्ये थांबतोय, पण ह्या शेतात थांबण्यापूर्वी विजांचा कडकडाट आहे. कॉलेजनंतर घराकडे काढायची. त्यानंतर सोयाबीन सारख्या मोठ्या गंजा नदी काठच्या शेतकऱ्यांनी थोड्या एका बाजूला ठेवायचं किंवा एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतात ट्रान्सफर करायची, तर पाणी थांबत नाही अशा ठिकाणी. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की पाण्याची, सोयाबीन तर काढायला नाही आली आणि पाणी भरपूर साचतंय, अशा शेतकऱ्यांनी पाण्याची विल्हेवाट आत असा जेसीबी मशीन सारख्या मशीन जातात ते योग्य विल्हेवाट काढून द्यायची. प्रत्येक ठिकाणी ही घटना घडणार नाही, पण त्या अगोदर आपल्याला सतर्क राहायचंय. आणि महाराष्ट्राने याच्या अगोदर सुद्धा ढगबुटी वगैरे पोळ्याची दिवशी पाहिली, असे प्रकार देखील या काळात घडू शकतात. त्यामुळे थोडं भीतीचं वातावरण आहे. आणि हा जो अंदाज आहे हा परतीचा अंदाज आहे. परतीचा पाऊस कसा राहतोय हे तुम्हालाही माहितीये, सगळ्या शेतकऱ्यांनाही माहितीये. त्यामुळे त्याच्या उपाययोजना कशा करायच्या हे आपल्या पद्धतीनं करू शकता. ठीक आहे, धन्यवाद सर. आम्ही ही माहिती आता शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. नक्की, धन्यवाद.